आता तसं प्रकाश आंबेडकरांचं विधान पाय फार गांभीर्याने घ्यायची काय गरज नाही, पण तरी त्यांनी ही विधानं केलेली आहेत आणि त्याच्यामध्ये विसंगती दाखवणं गरजेचं आहे. कुठल्याही भारताच्या नागरिकाने जर देशाचा कायदा मोडला तर त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे, याबद्दल दुमत असू शकत नाही. प्रकाश आंबेडकरांनी काय निर्णय हवा त्यांचा हा हक्क आहे, परंतु एक मला वाटतं की त्यांच्या आत्तापर्यंतच्या भूमिकेमुळं दलित समाजाचं फार मोठं नुकसान झालेलं आहे, म्हणून त्यांच्या युतीला शिवसेनेवरच्या युतीला त्याबद्दल काही भाष्य करण्याचं कारण आहे. आमच्याबरोबर काही झालेली नाही युती, आणि त्यामुळे ही काही महाविकास आघाडीची युती नाही, ही फक्त शिवसेना उद्धव ठाकरे गटाची युती असेल असं आम्ही पेपरमध्ये वाचतो आहे. मला वाटते घटना जवळजवळ 3 वर्ष झाली त्याला. आता त्यांनी तसं एक जयंत पाटील जे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आहेत त्यांनी काही विधान केलं होतं एका वाहिनीशी बोलताना, आणि त्यावर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली असावी. आता हा विषय खरं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस आहे त्यावर आम्ही भाष्य करणं काही योग्य नाही आहे. योग्य वेळी योग्य व्यक्ती त्याबद्दल स्पष्टीकरण देतील काय झालं कशामुळे झालं. त्यामुळे आता आपण हा विषय राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यावर सोडून दिलेला बरा. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.